या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7 चा अभ्यास करणार आहोत. अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गणित विषयाचा अभ्यास करत असतो, त्यामुळं अशा प्रकारचा अभ्यास पाहण्यासाठी, सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. सराव संच 7 मध्ये आपण एका प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. तो प्रश्न आहे, खालील चौकटीत मोठे लहान बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. तुम्ही जर पाहिला तर हा सराव संच पूर्णांक संख्या या घटकातील आहे आणि आपण हे हा सराव संच सोडवत असतेवेळीस काही नियम लक्षात ठेवून घेणार आहोत. तर पहिला नियम आपणास या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असतील तर जी संख्या मोठी आहे ती संख्या मोठी ग्राह्य धरायची. जर दिलेल्या संख्यांना चिन्ह वेगवेगळे असतील, म्हणजेच एका संख्येला ऋणचिन्ह असेल, दुसऱ्या संख्येला धनचिन्ह असेल, तर अशा वेळेस धनसंख्या ही मोठी असते, ऋणसंख्या ही लहान असते. तिसरा नियम लक्षात घ्यायचा आहे, शून्य आणि ऋणसंख्या जर दिल्या असतील तर ऋणसंख्येपेक्षा शून्य ही संख्या नेहमी मोठीच असते. आणि चौथा नियम लक्षात घ्यायचा आहे आपणास या ठिकाणी, जर दिलेल्या दोन्ही संख्या जर ऋण असतील तर अशा वेळेस जी संख्या आपणास लहान दिसते ती संख्या मोठी असते आणि जी संख्या मोठी दिसते ती संख्या लहान असते. म्हणजे चिन्हविरित संख्या आपणास त्या ठिकाणी करून घ्याव्या लागतील आणि जी संख्या लहान असेल ती मोठी असते आणि जी मोठी असते ती लहान असते. तर आपण या ठिकाणी उदाहरणे सोडवायला चालू करूया. पहिलं उदाहरण पहा, लहान मोठेपणा ठरवायचे. एक संख्या ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे, ऋण 4 आणि धन 5. तर सांगितलेल्या नियमाप्रमाणे ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या ही मोठी असते, म्हणून ऋण 4 पेक्षा 5 ही संख्या मोठी आहे. याचं वाचन असं करू शकतो, ऋण 4 लहान आहे धन 5 पेक्षा. दुसरं उदाहरण, धन 8 ऋण 10, धन ही संख्या मोठी असते म्हणून आपणास 8 ही संख्या मोठी दाखवावी लागेल. याचाच अर्थ 8 मोठी आहे ऋण 10 पेक्षा. तिसरं उदाहरण पाहिलात तर तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन्ही संख्या सारख्याच आहेत, धन 9 धन 9, चिन्ह सारखेच आहेत, अंक तेच आहेत, म्हणून ह्या दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून आपण या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. चौथं उदाहरण पहा, ऋण 6 आणि 0 यांची तुलना करायचं आहे. शून्यापेक्षा ऋणसंख्या ही नेहमी लहान असते, याचा अर्थ या ठिकाणी ऋण 6 ही संख्या लहान आहे आणि 0 ही संख्या मोठी आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण यांची तुलना करू शकतो, चिन्हाचा वापर करून ती दाखवू शकतो. पाचवं उदाहरण पहा, 7 आणि 4 दोन्ही संख्या धन आहेत. दोन्ही संख्या जर धन असतील तर जी संख्या मोठी आहे त्याला आपण मोठं चिन्ह द्यायचं, 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण या पद्धतीनं चिन्हाचा उपयोग केला, 7 मोठे आहे 4 पेक्षा. सहावं उदाहरण, धन 3 आणि 0, नियम लक्षात घ्या, 0 पेक्षा कोणतीही धनसंख्या ही मोठी असते, म्हणून 3 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे. सातवं उदाहरण, ऋण 7 आणि धन 7, ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या मोठी असते म्हणून ऋण 7 लहान आहे धन 7 पेक्षा. अशा वेळेस गडबड काय होते, दोन्ही ठिकाणी आपणास 7 हा अंक दिसून येतो आणि आपण गडबडीमध्ये या ठिकाणी बरोबरचं चिन्ह देण्याची शक्यता असते. पण लक्षात घ्यायचंय, अंक जरी सारखे असतील तरी त्याचे चिन्ह वेगवेगळे आहेत, म्हणून विचार करून अशा प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आठवं उदाहरण, ऋण 12 आणि 5, ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या ही मोठी असते म्हणून 5 हा अंक आपण मोठा दाखवलेला आहे. ऋण 2 आणि धन 8, तर या ठिकाणी धन 8 मोठा असेल. ऋण 1 ऋण 2, पहा दोन्ही संख्येला ऋणचिन्ह आहे, अशा वेळेस ऋणचिन्ह जर दोन्ही संख्येला असेल तर जी संख्या लहान दिसते ती मोठी असते, म्हणून ऋण 1 मोठे आहे ऋण 2 पेक्षा. 11वं उदाहरण, 6 म्हणजे धन 6 आणि ऋण 3, तर या ठिकाणी धन 6 ही मोठी असेल आणि ऋण 3 ही लहान असेल. याचं वाचन आपण असं करू शकतो, धन 6 मोठी आहे ऋण 3 पेक्षा. आणि या सराव संचामधील शेवटचं उदाहरण, ऋण 14 ऋण 14, जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी दोन्ही अंक सारखेच आहेत, दोन्ही संख्यांना दिलेले चिन्हसुद्धा सारखे आहेत, म्हणजे या दोन्ही संख्या समान आहेत. अशा पद्धतीनं आपण चिन्हांचा वापर करून संख्यांचा लहान मोठेपणा दाखवू शकतो. धन्यवाद.